राज कपूरला शोमॅन म्हटलं जायचं, शोमॅन, ग्रेट शोमॅन. तसा अलीकडच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचा ग्रेट शोमॅन कोण आहे, तो सुद्धा खरे आहे. श्रीनाडा तुम्ही ज्या परिसरातून येतात त्या ठिकाणी बैलगाडा स्पर्धा या पारंपरिक पद्धतीच्या आहेतच. कर्जत तालुक्यामध्ये अलिबाग असेल, पेण असेल, पनवेल असेल, उरण असेल, याही ठिकाणी या स्पर्धा भरवल्या जातात. पण जसं राज कपूरला शोमॅन म्हटलं जायचं, शोमॅन, ग्रेट शोमॅन, तसा अलीकडच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचा ग्रेट शोमॅन कोण आहे, तो सुद्धा खरे आहे. एखाद्या गोष्टीचा संकल्प करणं सोडणं सोपं राहू शकतं, पण तो कृतीमध्ये आणण्यासाठी जी प्रचंड मेहनत घ्यावी लागते, कष्ट घ्यावे लागतात, असंख्य सहकारी, कळत न कळत मदत करणारे असंख्य सहकारी यांची साथ अंतःकरणापासून जोडावी लागते, ती अतिशय उत्तम पद्धतीने तुम्ही या ठिकाणी साधली. आणि म्हणूनच एका बाजूला सह्याद्रीचा कडेपठार, ज्या सह्याद्रीच्या कडेपठारची ओळख यशवंतराव चव्हाणांनी ज्यावेळेला दिल्लीमध्ये गेले त्यावेळेला हिमालयाच्या मदतीला आज सह्याद्री राहून गेला असं वर्णन त्या कालावधीमध्ये केलं गेलं होतं. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असतानाच या सह्याद्रीच्या कडेपठाराची महत्वपूर्ण भूमिका त्या कालावधीमध्ये बजावण्यामध्ये यश मिळवलेलं होतं. आणि त्या सह्याद्रीच्या या कडेपठाराच्या कुशीमध्ये अशापैकीच्या स्पर्धा या ठिकाणी निश्चितपणे होत आहेत. मला आनंद आणि अभिमान आहे की नीट नेटकं नियोजन केलं गेलं, पण ज्या रसिकतेने प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी आला, मी सुद्धा लाखोंच्या सभा पाहिल्यात, पण इतकी शिस्त, कारण त्या सभांना माणसं आणण्यासाठी काय करावं लागतं त्याची मलाही माहिती आहे. आणि या ठिकाणी कोणाला आणण्यासाठी काही करावं लागलं नाही, फक्त प्रबळ इच्छाशक्तीच्या त्या कोपऱ्यापासून ते त्या कोपऱ्यापर्यंत अनेक वेळेला काय काय माणसं मी आल्यावर मान वळवायची किंवा ते दिसल्यावर मला थोडस वाटायचं, पण आता तसा कुठलाही मनातला काही भाग त्या ठिकाणी अजिबात राहिला नाही. पण खोपरी करायला सुद्धा आता वाटत की आता कर्ज इतक्या गतीने पुढे जात आहे. त्याच्यामुळे आपोआपच या स्पर्धेच्या निमित्ताने आपण सहभागी झालो. हा खेळाडूपणा, मनामध्ये असलेला आदराचा जिवंतपणा, उद्याच्या भविष्यामध्ये टिकवण्याचं काम आपण सर्वजण सामुदायिकरित्या करूया एवढ्या भावना कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. सुनील अण्णा या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या वेळेला स्पर्धा होतात त्या कुठल्याही देशामध्ये जगामध्ये मान्यता प्राप्त असलेल्या कुठल्याही खेळाच्या स्पर्धा होतात त्याला असोसिएशनला काही ठराविक रक्कम द्यावी लागते, ठराविक रक्कम. आणि मी सुद्धा ज्याला अखिल भारतीय रंग जेवढे असतील तिच्या रंगाचं वर्णन करण्यासाठी शब्द आग्रह करतो. पण सुनीलांना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची एक एक रुपयाची रक्कम, एक एक पैसा असोसिएशनकडे कुठल्याही पद्धतीने वर्ग होणार नाही किंवा आयोजकांकडे वर्ग होणार नाही. आयोजकांकडे 100% बक्षिसाची रक्कम देण्याचं आभार्य सुधा शेट्टीजी दाखवलं, त्याच्यासाठी तुमचं खास करून त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी कौतुक करू. त्याच्यामुळे आता तुम्ही फक्त आवाज द्यायची खोटी, ज्या ज्या स्पर्धेचं आयोजन करायचं तुम्ही ठरवा त्या त्या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्यांची पुढे मागे राहिलं म्हणजे कुठल्याही भावाच्या ठरवा. तुमची राहणं तुमच्या अर्जामध्ये हे कळत आणि म्हणूनच आज सगळेजण आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो. पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार मानत असताना, सर्व आयोजकांना धन्यवाद देत असताना, मी माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो.